नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सराव सरावसांच्या चा प्रश्न क्रमांक चार वर चर्चा करूयात या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक एक पासून तीन पर्यंतचे सोडवलेले आहेत त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि जर इयत्ता सातवीच्या सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा आम्ही सर्व लिंक तुम्हाला एकत्र पाठवू चला तर मग आजच्या डायरेक्टली चौथ्या प्रश्नाला सुरुवात करूयात प्रश्न काय आहे बघा आयताकृती सभागृहाची लांबी बारा मीटर व रुंदी सहा मीटर आहे या खोलीत तीस सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर संपूर्ण सभागृहात किती फरशा बसतील या उदाहरणातील चौरसाकृती फरशा पंधरा सेमी बाजूच्या घेतल्या तर किती फरशा लागतील बघा आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या फरशा किती लागतील हे शोधायचं आहे मग ते कसं शोधायचं तर अगोदर सभागृहाचा क्षेत्रफळ काढायचं आणि त्याला फरशीच्या क्षेत्रफळाने भागाकार करायचा म्हणजे आपल्याला एकूण फरशा किती लागतील तेच मिळेल मग अगोदर आपण काय करूयात आयताकृती सभागृहाचं क्षेत्रफळ काढूयात म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी तर बघा का लांबी काय आहे इथे बारा मीटर सांगितलेली आहे म्हणून इथे बारा गुणिले रुंदी आहे सहा मीटर तर इथे काय होईल बारा गुणिले सहा उत्तर आलं बहात्तर आणि एकक काय आहे एकक मीटर आहे मात्र हे क्षेत्रफळ असल्यामुळे इथे येईल चौरस मीटर तर बघा आपल्याला इथे सभागृहाचं जे क्षेत्रफळ मिळालेलं आहे त्याला अगोदर आपण फ्रेम तयार करून घेऊया चला आता आपण काय करूयात फरशीचं क्षेत्रफळ काढूयात पण फरशीची बाजू जी दिली आहे ती तीस सेमी दिली आहे इथे एकक मीटर आहे इथे एकक सेमी आहे वेगवेगळं वेग एकक असल्यामुळे पुढे थोडंसं कठीण होईल म्हणून आपण काय करूयात ही जी सेमी आहे त्याला मीटरमध्ये रूपांतरित करून घेऊया म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे चौरसाकृती फरशीची बाजू बरोबर तीस सेमी आता सेमीला जेव्हा आपण मीटरमध्ये रूपांतरित करणार तर मग कसं करावं लागेल एका मीटरमध्ये शंभर सेमी असतात मग आपण काय करूयात या तीस सेमीला शंभरने भाग देऊया आणि इथे पुढे लिहूयात मीटर चला आता हे रूपांतरित झालेलं आहे मग आपण या फरशीचं क्षेत्रफळ शोधूयात म्हणून फरशीचे क्षेत्रफळ आता फरशी कशी आहे चौरस आकृती आहे त्यामुळे क्षेत्रफळाचं सूत्र येईल बाजूचा वर्ग बाजू किती आहे इथे तीस छेद शंभर म्हणून इथे लिहिलं तीस छेद शंभर गुणिले तीस छेद शंभर आता दोन वेळा गुणाकार काय केला इथे वर्ग आहे म्हणून तसा गुणाकार केला आता बघा एक शून्य एक शून्य निघून गेलं हे शून्य हे शून्य निघून गेलं त्यामुळे आता इथे आपल्याला गुणाकार करायला सोपं होईल तर समोरासमोर गुणाकार करायचा तीन गुणले तीन उत्तरालं नऊ आणि दहा गुणले दहा उत्तरालं शंभर आणि इथे एकक मीटर होतं त्यामुळे इथे एकक येईल चौरस मीटर तर ही फरशीचं जे क्षेत्रफळ मिळालं त्याला देखील आपण फ्रेम तयार करून घेऊया आता फरशीची संख्या शोधण्यासाठी काय करायचं सभागृहाचं जे क्षेत्रफळ आहे त्याला फरशीच्या क्षेत्रफळाने भाग द्यायचा मग इथे लिहून घेऊयात फरशांची संख्या बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ छेद फरशीचे क्षेत्रफळ तर आपण किमती भरूयात सभागृहाचं क्षेत्रफळ आपल्याकडे आहे बहात्तर चौरस मीटर छेद फरशीचं क्षेत्रफळ आहे नऊ छेद शंभर चौरस मीटर आता आपण बाजूला लिहून घेऊयात तर बघा इथे काय होणार आहे इथे छेदाच्या ठिकाणी आहे नऊ छेद शंभर म्हणजे छेदाच्या ठिकाणी अपूर्णांक आहे मग असा भागाकार करताना काय करायचं ह्याचा भागाकार म्हणजे ह्याचा व्यस्त करून गुणाकार ओके तर हे बहात्तर जसेच्या तसे येतील आणि व्यस्त करून गुणाकार म्हणून काय करायचं ह्याचा व्यस्त काय होईल तर हे शंभर जातील अंशाच्या ठिकाणी म्हणून गुणाकार आहे तर इथे शंभर आले अंशाच्या ठिकाणी आणि ह्याचा जो अंश आहे तो जाईल छेदाच्या ठिकाणी म्हणून नऊ गेले छेदाच्या ठिकाणी त्यामुळे हे झालं बहात्तर गुणिले शंभर छेद नऊ मग आता इथे काय होणार आहे नऊ एके नऊ आणि नऊ आठा बहात्तर इथे आपल्याला पूर्ण भाग लागला आता हा पुढे गुणागार करायचा आहे तर आठ गुणिले शंभर उत्तर आलं आठशे तर हे आठशे काय आहे फरशांची संख्या त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया ओके तर इथे लिहून घ्यायचं आहे म्हणून तीस सेमी आकाराच्या आठशे फरशा लागतील चला आता आपण काय करूयात जी दुसरी फरशी दिली आहे पंधरा सेमी बाजूची त्यांची संख्या शोधूयात मग ही सेमी देखील पंधरा सेमी आहे मग याला देखील आपल्याला मीटरमध्ये दे रूपांतरित करून घ्यावं लागेल म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे दुसऱ्या फरशीची बाजू बरोबर पंधरा सेमी आणि ह्याला मीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी पंधरा छेद शंभर करायचं आणि पुढे लिहायचं आहे मीटर आता आपण ह्याचं क्षेत्रफळ शोधूयात म्हणून इथे लिहायचं आहे म्हणून दुसऱ्या फरशीचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा वर्ग कारण की हे देखील चौरसाकृती आहे आता बाजू आपण इथे भरून घेऊयात तर बघा बाजू आहे पंधरा छेद शंभर गुणिले पंधरा छेद शंभर तर आता पंधरा आणि शंभर या दोघांनाही पाचने भाग जातोय तर पास्त्रिक पंधरा आणि विसा पंचन शंभर इथे देखील पास्त्रिक पंधरा आणि विसा पंचन शंभर आता हा गुणाकार करून घेऊयात तर तीन गुणिले तीन उत्तरालं नऊ आणि वीस गुणिले वीस उत्तरालं चारशे एकक आहे चौरस मीटर आता हे जे क्षेत्रफळ मिळालेलं आहे त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया तर बघा हे दुसऱ्या फरशीचं क्षेत्रफळ आहे आता आपण दुसऱ्या फरशीची संख्या शोधूयात मग त्यासाठी काय करावं लागेल इथे लिहून घ्यायचं आहे दुसऱ्या फरशीचे संख्या बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ तर बघा इथे काय आहे सभागृहाचं क्षेत्रफळ आहे बहात्तर छेद फरशीचं क्षेत्रफळ आहे नऊ छेद चारशे इथे देखील काय होईल छेदाच्या ठिकाणी अपूर्णांक आहे मग त्याला व्यस्त करून गुणाकार करूयात म्हणून हे झालं बहात्तर गुणले छेद वर चारशे झाले आणि छेदाच्या ठिकाणी गेले नऊ तर इथे देखील भाग जातोय बघा नऊ एके नऊ आणि आठ नव्वा बहात्तर मग हा गुणाकार करूयात आठ गुणले चारशे तर आठ गुणले शून्य उत्तर आलं शून्य त्यानंतर आठ गुणले शून्य पुन्हा उत्तर आलं शून्य आणि आठ चौक बत्तीस तर इथे आपल्याला संख्या मिळालेली आहे तीन हजार दोनशे त्याला आपण फ्रेम तयार करूया तर इथे काय झालं बघा दुसरी फरशी जी आहे ती तीन हजार दोनशे इतकी लागणार आहे म्हणून इथे लिहून आहे उत्तर आपण तर बघा आपल्याला दोन्ही फरशांची संख्या मिळालेली आहे तर इथे लिहून घेऊयात म्हणून तीस सेमी आकाराच्या आठशे फरशा लागतील आणि पंधरा सेमी आकाराच्या तीन हजार दोनशे फर्षा लागतील तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा चौथा प्रश्न झालेला आहे तर ह्या संचातील जो पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडवूयात तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो हो, आणि जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा चला तर मग हा व्हिडिओ आपण इथेच संपवूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू